शेंडूरे येथे 3 एकरातील आंबा काजू बागेचे नुकसान. अज्ञाताचे कृत्य वरुटे बंधूंना लाखोंचा फटका. अज्ञात व्यक्तींनी 3 एकर शेतातील आंबा आणि काजूची झाडे कापून टाकल्याची घटना रासाई शेंडूरे येथे घडली आहे. त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी अन्नप्पा तुकाराम वरुटे यांचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. अन्नप्पा वरुटे यांनी सर्वे नंबर 339 मध्ये 5 वर्षांपूर्वी आंब्याची 35 झाडे तर काजूची 300 झाडे लावली होती. सोमवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेत वरुटे यांचे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत वरुटे यांनी ग्रामीण पोलिसात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे. सदर शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. या पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई अतिशय कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी केली आहे. ही घटना समजताच रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार घटनेस्थळी जाऊन पाहणी केली. निपाणी पोलीस प्रशासन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोनद्वारे या घटनेची माहिती सांगितलेली असून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी माहिती वरिष्ठांना देण्यात आली असल्याचे सांगितले. कृष्णात माने, शिवाजी लाड, पांडुरंग मिसाळ, रामा राजगिरी, विलास लाड, गुंडू मिसाळ, भरत ढोकरे, सचिन पाटील, विजय पाटील यांच्यासह रयत वादळ उपस्थित होते. साई शेंडूर या गावी कारण बाळासाहेब वरुटे व अण्णासाहेब वरुटे यांची शेती आहे आणि काही विघ्न संतोषांनी एवढं वाईट घटना वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्याची चौकशी आम्ही आता PSI साहेब असतील, फॉरेस्ट डिपार्टमेंट यांना सगळ्यांना कळवलेलं आहे, त्याची इन्क्वायरी लावलेली आहे. आजच मी बेळगावला SP साहेबांच्या पण कानावर घातलेला आहे, DSP साहेबांच्या कानावर घातलेला आहे. खरोखर ही जी अशी घटना घडलेली आहे, एका शेतकऱ्यानं 5 वर्ष झालं इथं पाण्याचं साधन नसताना सुद्धा या डोंबर भागात आंब्याची झाडं आणि काजूची, आता काजूचं पीक चालू आहे, आंब्याची पण झाडं आता बघितलं मी सगळा सर्वे केल्यानंतर पीक चालू आहे आणि अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याचं एवढं नुकसान करणं, कारण आज एक जर साधा आपल्याला ऊसाचं जर एक कांडं जर तोडलं तर किती वाईट वाटतंय आणि जवळजवळ मला वाटतं काजूची 300 झाडं आणि 50 भर आंब्याची झाडं आहेत आणि एवढं सगळं ह्या भावभावाने दोघांनी इथं पाण्याचं साधन नसताना उन्हाळ्यात टँकरनं पाणी आणून ह्या झाडाशी घातलेलं आहे, जसं आपण स्वतःच्या मुलाला जगवितो अशा पद्धतीनं केलेलं आहे आणि काही विघ्न संतोषी लोकांनी हे झाडं कट केल्यात. खरोखर लोक म्हणण्यापेक्षा जनावर सुद्धा असलं काम करणार नाही असलं घाणेरडं काम या लोकांनी केलेलं आहे. तेव्हा माझं पोलीस डिपार्टमेंटला सांगणं आहे किंवा त्यांना असं सांगणं आहे, कुठल्याही परिस्थितीत हे जे कारण झाडं कट केल्यात त्यांना लवकरात लवकर शोध काढून त्यांना चांगल्या प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्याचं अशा पद्धतीचं नुकसान होऊ नये आणि जर कोण अशा पद्धतीचं नुकसान होईत करत असेल तर त्याला आम्ही कर्नाटक राज्य रयत संघटना रस्त्यावर उतरू आणि पोलिसांच्या मार्फत जेवढे म्हणून यांची काय सखोल चौकशी करता येईल तेवढी चौकशी करून हे जे काय वाईट कृत्य केलं आहे यांना कुठल्याही प्रकारे शोधून काढायला पाहिजे आणि शोधून काढल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त, कारण हे नुसतं 300 झाडांचं नाही माणसांची कत्तल केल्यासारखं काम आहे, कारण एवढं वाईट कृत्य आहे की बघतानाच असं वाटायलंय भाऊंनी की डोळ्यात पाणी यायला लागलंय आणि या शेतकऱ्यांचं या दोघांचं भावाभावांचं किंवा आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण होत नाही, त्याच्यामुळे असं जर कोण कृत्य करायला लागलं तर इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी पीक करायचं का नाही असा या शेंडूरवासियांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा जास्तीत जास्त सखोल चौकशी करून हे जे काय झाडांची कत्तल केलेली आहे यांना लवकरात लवकर शोधायला पाहिजे आणि शोधून त्याचा पाठपुरावा करून त्यांना नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे, कारण अशी या लोकांना जर शिक्षा नाही झाली तर इथून पुढच्या काळात लोकांच्यावर शेतकऱ्यांच्यावर भीतीचं वातावरण निर्माण होईल आणि ती भीती मोडण्यासाठी लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. मी एवढंच या माध्यमाच्या ठिकाणी सांगतो आणि इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं पीकच काय भाजीपाला असेल अशा पद्धतीचं कोण कृत्य केलं तर त्याला आम्ही ग बसणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि त्यांनी जे काय बाळासाहेब वरुटे असतील किंवा अण्णासाहेब वरुटे भाऊभाऊ त्यांना जे काय वाईट घटना जे दुःख झाले त्यांच्या दुःखात आम्ही रहित संघटना व आम्ही सगळेजण त्यांच्यात सामील आहोत, तसंच या शेंडूरवासी असेल किंवा आजूबाजूची जी गावं गोंदुकोपे शिरगोर जी गावं असतील त्या लोकांनी काय भीतीचं वातावरण जरी झालं तर कोणी भ्यायचं कारण नाही, कारण आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्या चोराला जे कोणी रात्रीची कत्तल केली त्यांना शोधण्यासाठी भलं आम्हाला SP काय मुख्यमंत्र्यापर्यंत जायला लागलं तर चालेल, तर याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत शोधून काढल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही,
एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे अशी मी दुःख व्यक्त करतो, कारण ही घटनाच एवढी वाईट घडलेली आहे, कारण शेतकऱ्यांना एवढं 5 वर्ष कष्ट करून एवढं पीक हातातोंडाला यायचं आणि त्या पिकाची कत्तल करायची, जर आपलं पावसानं उन्हानं गेलं तर आपल्याला तेवढं वाईट वाटत नाही, वाईट जरी वाटलं तरी एवढं वाटत नाही, कारण ही घटना दुर्दैव घटना आहे। तेव्हा या घटनेत आम्ही सर्वजण सामील आहोत आणि तुम्हाला मरवटे फॅमिलीला आम्ही सदैव तुमच्या पाठीची ठाम राहू, शिंडोरवासियांच्या पाठीची ठाम राहू, कुणीही भ्यायचं कारण नाही, एवढंच मी या तुम्हाला ठिकाणी सांगतो आणि परत एकदा सर्वांना नमस्कार। जय संघ, जय सौ, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। राजू अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है।